गुरुजनवर्ग वैद्य जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, होय, भारताची वाटचाल महासत्तेकडेच होते या विषयावर मी माझे मत व्यक्त करणार आहे. भारताला स्वतंत्र मिळून 76 वर्ष झाली आणि या 76 वर्षांमध्ये माझा भारत देश आज जमिनीवरून आणि चंद्रावर पोहोचलाय. माझ्या काही मित्रमैत्रिणींनी सांगितले किंवा सांगतील की नुसते चंद्रावरती जाणे म्हणजे भारताची वाटचाल महासत्तेकडे होणे असे नव्हे. तर मी त्यांना सांगू इच्छिते, जर एखाद्या देशाला महासत्ता बनायचे असेल तर त्याला त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन हे बदलावे लागते आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनात प्रगती ठेवावी लागते. त्यामुळे मला वाटते की भारताचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप प्रगती करतोय. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकते की होय, भारताची वाटचाल ही महासत्तेकडेच होते. ज्या देशाने आपल्यावरती अत्याचार केले, ज्या देशाने आपल्यावरती राज केले तो देश म्हणजे ब्रिटिश. अशा देशाचे पंतप्रधान हे आपल्या भारताच्या वंशाचे ऋषी सुनक आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो सिर्फ हिंदुस्तानी है, हमारी पहचान तो सिर्फ हिंदुस्तानी है. मेरा हिंदुस्तान महान था, महान है, महान रहेगा. मेरा हिंदुस्तान महान था, महान है, महान रहेगा. होगा हौसला सबके दिलों में बुलंद तो एक दिन सारा जहां जय हिंद कहेगा. क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा. हम बुलबुले है इसकी, ये गुलिस्तान हमारा, ये गुलिस्तान हमारा. कोरोना महामारी नंतर जगाची जागतिक अर्थव्यवस्था बिघडली होती, परंतु माझ्या भारत देशाची आर्थिक व्यवस्था ही दुप्पट झाली होती. आज माझ्या भारताच्या शेअर मार्केट मध्ये परदेशातील लोक गुंतवणूक करताय. हे आपल्या भारत देशाचे आर्थिक महासत्तेकडे जाण्याचे संकेत आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये नाव येणाऱ्या जेफ बेझोस आणि अमेझॉनचे संस्थापक हे म्हणतात की प्रत्येक दाय दी 21st century विल बी गोइंग टू इंडियन सेंचुरी. विदेशातील लोक आपल्याला म्हणत असे की भारतात काही ना काही गोष्ट खास आहे, तो देश काही ना काही करू शकतो, मग तुम्ही का बर हार मानताय. हो, मला तरी नक्की असे वाटते की येणाऱ्या काही वर्षांमध्ये माझा भारत देश हा नक्कीच महासत्ता बनेल. जाता जाता एकच सांगू इच्छिते, अटल बिहारी वाजपेयीजीने शायद यह कहता की, अटल बिहारी वाजपेयीजीने शायद यह कहता की, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत माँ के लिए और मरेंगे तो इस भारत माँ के लिए. और मरने के बाद भी अगर कोई गंगा जल में बहती हुई हमारी हस्तियों को कान लगाकर सुनेगा ना, तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की. तुम्ही सर्वांनी माझे भाषण खूप छान प्रकारे ऐकले, त्यामुळे मी तुमचे सर्वांचे आभार मानते. जो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संस्थापकांचे आभार मानते. जय हिंद, जय भारत. 14